भारताला गरजेच्या 65% खाद्यतेल आयात करावं लागतं. मागच्या वर्षापासून भारताला खाद्यतेल दरवाढीचा फटका बसतोय. त्यातच आता युद्ध सुरू असताना सूर्यफुलासह इतर तेलांचा पुरवठा प्रभावित होऊ शकतो. त्याचा थेट फटका भारताला बसेल हे नक्की आहे. त्यामुळे युद्धाचा भारताच्या खाद्यतेल बाजारावर काय परिणाम होईल, खाद्यतेल बाजाराची काय स्थिती आहे याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे. पण त्याआधी आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर पेजला लाईक करायलाही विसरू नका. भारताच्या एकूण खाद्यतेल आयातीत तब्बल 70% पामतेल असतं. देशात 2020-21 132 लाख टन खाद्यतेल आयात झालंय. त्यात 85 लाख टन पामतेलाचा समावेश होता. 60% पामतेल हे इंडोनेशियातून येतं तर उर्वरित 40% मलेशिया आणि इतर देशातून आयात होतं. मागच्या हंगामात सोयातेलाची 45 लाख टन आयात झाली होती. भारतात अर्जेंटिना आणि ब्राझीलमधून सोयातेलाची आयात होते तर मोहरी तेल कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि युक्रेनसह बांगलादेश आणि नेपाळमधून येत असतं. मागच्या हंगामात 30 लाख टन मोहरी तेल आयात झालं होतं. सूर्यफूल तेलाची आयात 22 लाखांवर झाली होती. देशात युक्रेन, रशिया आणि अर्जेंटिनातून सूर्यफूल तेल दाखल झालं होतं. रशिया आणि युक्रेन युद्धाचा सोयातेल आणि सूर्यफूल तेल आयातीवर परिणाम होऊ शकतो. मात्र आधीच मागच्या 2 वर्षांपासून खाद्यतेलानं जगालाच जेरीस आणलंय. कोरोनामुळे घटलेले उत्पादन आणि विस्कळीत झालेली पुरवठा साखळीचा परिणाम बाजारावर आजही जाणवतोय. त्यातच वाहतूक खर्च दुपटीनं वाढला आहे, त्यामुळे खाद्यतेल आयातच महाग पडतेय. उदाहरण द्यायचं झालं तर 2019-20 देशात 134 लाख टन खाद्यतेल आयात झालं. त्यासाठी आपल्याला 71,600 कोटी रुपये मोजावे लागले. पण कोरोना काळात म्हणजेच मागच्या हंगामात आयात कमी होऊन 132 लाख टनांवर आली. पण त्यासाठी तब्बल 1,17,000 कोटी मोजावे लागले. म्हणजेच आयात कमी होऊनही 60% जास्त पैसे मोजावे लागले. भारताची गरज लक्षात घेऊन निर्यातदार देश संधीचा फायदा घेत आहेत. भारत पामतेलावर अवलंबून आहे. मात्र इंडोनेशियानंही कच्चं पामतेल निर्यात कमी करण्याचा निर्णय घेतलाय. देशांतर्गत 20% वापर अनिवार्य करून बायोडिझेलला इंडोनेशिया प्रोत्साहन देत आहे. त्यातच मलेशियात अजूनही मजूर टंचाई आणि उत्पादन घटीचं संकट कायम आहे. त्यामुळे पामतेलानं विक्रमी दर गाठलाय. शुक्रवारी बुर्सा मलेशिया एक्सचेंजवर पामतेलाचे दर 6,000 रिंगीट प्रतिटनावर होते. साहजिकच या तेजीचा फटका भारताला बसतोय. तसंच भारत पामतेलानंतर सोयाबीनची आयात करतो. मात्र ब्राझील आणि अर्जेंटिना सोयातेल पुरवठादार देशात यंदा उत्पादन घटलंय. दोन्ही देशात गेल्या वर्षीपेक्षा कमी उत्पादनाचा अंदाज आहे, त्यामुळे सोयातेल दरालाही फोडणी मिळाली आहे. मोहरी तेलानं आधीच वाढीचा टप्पा गाठलाय, त्यामुळे भारताला खाद्यतेल दरवाढीचा आधीपासूनच फटका बसतोय. सध्या कच्चं पामतेल आयात प्रतिटन $1,810 न पडतीय. मागच्या आठवड्यात हाच दर $1,545 आणि मागच्या वर्षी $1,460 होता. तर कच्च्या सोयातेलाची आयात $1,777 न पडतीय. मागच्या आठवड्यात आयातीसाठी $1,472 आणि मागच्या वर्षी $1,126 मोजावे लागत होते. यावरून लक्षात येतं की भारताला खाद्यतेल आयातीसाठी महागाईचा सामना करावा लागतोय. आता युद्धामुळे सूर्यफूल तेलाचा पुरवठा कमी झाल्यास आणखीन दरवाढ होणार आहे. तसंच सोयाबीन तेलाला मागणी वाढून सोयातेलासाठीही जास्त पैसे मोजावे लागतील. याचा थेट परिणाम भारतावर होईल, कारण भारताला आयातीशिवाय पर्याय नाही. ही परिस्थिती ओढवल्यास आयातीवरच्या खर्चात मोठी वाढ होईल असं जाणकारांनी सांगितलंय. त्यामुळे हे युद्ध लवकर संपून परिस्थिती पूर्वपदावर येणं जसं या दोन देशांसाठी गरजेचं आहे तसंच भारतासाठी आहे. नाहीतर खाद्यतेलाचे दर आणखीन भडकण्याची शक्यता असल्याचं जाणकारांनी सांगितलंय. यासोबतच या व्हिडिओमध्ये ते सांगूयात. अधिक अपडेटसाठी फॉलो करा ॲग्रोवन डिजिटलला. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर.